are going to next rules of making plural from singular. Seventh rule of makes plural from singular is if the noun end with F or FE, that time remove it and added DES suffix to make plural. For example, leaf. The plural of leaf is leaves. Thief, thews. In these words, we remove the F and added VES suffix to that word to make the plural. Wife, views. There are some exceptions to these rules. For example, brief, briefs. Chiefs, roof, roofs. There is no need to remove the F in this case. The next rule, some noun added en or ren suffix to make the plural. For example, ox, oxen, child, children. We are added en or ren suffix to that word and make the plural. Next rule is, if some noun changes in vowel and makes plural. For example, tooth, teeth. We changes vowel sound with E. In this case, goose, geese. In this case also, we change the vowel sound with E. Man, main. Here is the A sound. We change it with E and make the main. Foot, feet. Mouse, mice. Woman, women. Like this, these are the rules makes plural from singular. तर एकवचनी पासून अनेकवचनी शब्द तयार करत असतानाचा नियम आपण पाहत आहोत. हा सातवा नियम असा आहे की ज्यावेळेस एफ आणि ई एफ पी शब्दामध्ये येतं त्यावेळेस आपण एफ आणि एफ पी काढून व्हीईएस प्रत्यय लावतो. उदाहरणार्थ लिफ, लिफला लिफचं अनेकवचन आहे लिव्स. आपण इथे एफ काढून टाकलं आणि एल ई ए बी ई एस अशा प्रकारे त्याचं अनेकवचन लिव्स केलं. थीफचं थ्यूज, वाईफचं व्ह्यूज. त्याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ ब्रीफ, ब्रीफचं ब्रीफ्स. चिप्सचं चिप्स. इथे आपण एफ काढून बी एस प्रत्यय लावला नाही. आठवा नियम आहे, काही शब्दांचे अनेक वचन करत असताना त्याला आपण ई एन किंवा आर ई एन हा प्रत्यय जोडतो. उदाहरणार्थ ऑक्सचं अनेक वचन ऑक्झेन, चाइल्डचं चिल्ड्रेन. तसंच नवा नियम आहे, काही नाउनचे आपण अनेक वचन करत असताना त्यांच्या स्वरामध्ये आपण बदल करतो आणि त्यांचं अनेक वचन करतो. उदाहरणार्थ टूथ, टूथचं अनेक वचन करत असताना डबल ओ म्हणजे ओ हा वॉवल साऊंड रिप्लेस करून आपण ई हा वॉवल घेतो. गुजच्या अनेक वचनामध्ये सुद्धा तशाच प्रकारची क्रिया करतो. मॅनचं अनेक वचन करताना मेन, फूटचं अनेक वचन करताना फिज, माउसचं माईस, वुमनचं विमेन अशा प्रकारची क्रिया आपण करत असतो. We are see the saw the first before it we saw some rules. Now the rule number 10 is makes plural from singular. Noun which makes two noun in this case added ES suffix to the last noun. म्हणजे ज्यावेळेस दोन नामांनी एखादा शब्द बनतो त्यावेळेस एस हा प्रत्यय लावून त्याच्या दुसऱ्या शब्दाला एस हा प्रत्यय लावून त्याचे अनेक वचन करतात. फॉर एक्झाम्पल, स्टोरी बुक, स्टोरी बुक्स. क्लास, रूम्स. यामध्ये दोन नाव आहेत, क्लास आणि रूम. त्यावेळेस आपण दुसऱ्या नावाला एस प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन करणार आहोत. क्लास रूम्स. बॉक्स, ऑफिस. बॉक्स ऑफिसेस. इन, इंक बॉटल. इंक बॉटल. वी मेक द प्युलर्स इंक बॉटल्स. इंक बॉटल्स. द 11th रूल ऑफ मेक्स प्युरल फ्रॉम सिंग्युलर. वेन मेक्स प्युलर ऑफ नंबर, लेटर्स अँड सिम्बॉल्स ऍडेड एस टू इट. फॉर एक्झाम्पल, टी, टीज. एम, एम्स. टेन, टेन्स. सिक्स, सिक्स. फोर, फोर्स. एट, एट्स. पी, पीज. एक्स, एक्स. म्हणजे ज्यावेळेस आपण अक्षरांचे
संख्यांचे आणि चिन्हांचे अनेकवचन करतो त्यावेळेस त्याला यस प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन आपण करत असतो. ट्वेल्थ रूल, ऍडेड यस टू द इनिशियल्स टू मेक प्युरर्स. आद्य अक्षरांची अनेकवचन करत असताना त्याला यस प्रत्यय लावून आपण त्याचं अनेकवचन करतो. उदाहरणार्थ एमपी एमपीज, व्हीआयपी व्हीआयपीज.